वजन अरे बेले ते बेले वजन गरीबी में वजन टाकती महाराज गरीबी अशी महाराज लोक सदान गुरुजी सारखे भागवत महाराज प्रकाश महाराज आमचे इथे 8 दिवस राहते ही माणसं जर आले ना घरी मी बायकोला वाजनात म्हणतो ए चाकर ते मला नष्ट करीत त्याला हॉटेल मध्ये मी हॉटेल मध्ये जाईल मी भेटतोय बायकोला मी बायकोला भेटणार आहे लगेच विनोदाचा भाग सोडा पण तुम्हाला गावातल्या सगळ्यात तरुणांना वेळहान्य म्हणतो तुम्हाला तुम्हाला सगळ्यात नाराज आहे नाही सगळ्याला सांगतो जाता जाता वजनात घरी जायचं आणि बायकोला म्हणायचं ए चल जेवायला वाट पण वजनात म्हणायचं जेवायला वाटतेस का मग असलं मिळमिळ बोलायचं नाही सपक बोलायचं नाही वजनात ए चल जेवायला वाट वाढणारच बाय त्यांच्या मनात नवऱ्याविषयी आदरच असतो बाई कसली बी असू दे नवऱ्याविषयी प्रेम असतं ए जेवायला वाट वाढणारच पण तेवढं गरजून जर एखाद्याची म्हणली ना मी नसते वाढीन मग हाय गे करायचं नाही मग अशा बाह्या मागे सारखू जात का नाही मग आता उग अशा बाह्या मागे साराच्या बाहेर जायचं अशी चेपल घ्यायची किती वळ उमटून बघायचं अशी घ्यायची चेपल पाया गालाची दहा बिवून घेऊन यायची हिंमत नाही म्हणून म्हणलं बाकी काय नाही लक्षात आलं आमची अतिशय जवळ नाही म्हणलं तरी 7-8 वर्षाची ओळख असेल तर आमची त्याच्यामुळे ती केशिंगीचं काम नाही लय जवळच किती वर्ष झालं असं 7 हो म्हणा की इकडे लक्ष द्या विनोदाचा भाग सोडून द्या बोलू नका स्वयंपाक करताना मी थोडस बोलू नका शांत बस इकडे लक्ष द्या हा झाला बेडे बेडे सावधान जुन्या काळातली शाळा बी मस्त होती महाराज मास्तरच्या बुडवर शाळा भरायची झाडाखाली त्यानं शर्ट काढायचं खुटीला अडकून फिरतो झोपायचं एकदा मास्तर खुटीला शर्ट अडकून झोपलो बनिलो आणि कलेक्टर शाळा तपासाय कलेक्टर शाळा तपासाय नोकरी जाईन कराय 100% जाणार कलेक्टर वर्गात यायच्या आधी ह्याला जागा आली गप्पून उभं राहिले पोरो याला दंड म्हणतात माणूस फक्त चक्र पाहिजे याला दंड म्हणतात बोरो याला मंडक म्हणतात कलेक्टर नसता बघत होता कलेक्टर म्हणला गुरुजी लय शाळा तपासली विद्यार्थी एवढं प्रेम कपडे घालून शिकविणारा पहिला या वर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार तुम्हाला आणल्या जीवा रतन बाहेर याच्या घरात असला काय करावं हाणून घ्यायचा धंदा आहे आणि काय लक्षात इकडे लक्ष द्या काय काय हसताचे नाही काय काय असे हसते अरे काही काही गोष्टी माझ्या खेड्यातच येते बघा शहरातल्या बायली रडा येत शहरातल्या बायली हसा येत शहरातल्या बायली राग येत शहरातल्या बायली राग आला तर किती येतो माहिती लेकराचा लेकराचा राग शहरातल्या बायला पिल्लू वेड्यास का करतो मूर्ख कुठला पप्पांनाच नाव सांगते त्याला रागच गेला त्याला आपलीच पाहिजे दोन गावची जळगावची ह्याच पाहिजे का पप्प्या म्हणायले तुला पप्प्या उपा चिरीन उपा पापा सगट उपा चिरी लय मजा असते मला खेळ पाया लय मजा म्या माझं लग्न झालं आणि मी बायको घेऊन निघालो हेडला ट्राली जोडून आणि तेवढ्यात आमची तेवढ्यात आमची सासू आली तिथं नीट सांभाळा मा नीट सांभाळा तळ हातातल्या फोटोनी सांभाळे मा नीट सांभाळा म्हणलं मामी विश्वासातला द्या नाही तर तुमची महागडी द्या नको कुठं नादी लागत असं सांगा बघ 3 टप्प्यात रडत्यात बाया नवऱ्यानं जर हात उगारला थाईच्या चालीत रडणार ओढून नुसतं हात जरी उगारला तर खाईच्या चालीत वडून आणि दोन ठोके बसले की प्रमाणासारख्या जलद चालत
अन धरायला मानस आले की भैरव विचार अम्मा
सुधा तो आम्ही गाव तुम्ही थांबले आईला नाव सांगशील का तो काही नियम नाही म्हणजे उच्चाला गणपती थांबले येशुदा कृष्ण लाडू मोदक कुठे तू या देवाला इच्छा आणि देव कुठे देवाशी चकुशे देव काय झाला आणि हसे आले बोला याची अनेक लीला आहेत त्याच्या सांगाव तेवढ्या कमीच पडत्याल एवढ्या सुंदर देवाच्या लीला आहेत एके दिवशी येशोदेने धरिला कणी आणि बैसविला मांडीवरी मांडीवर बसविलं येशोदेच्या डोळ्यातून पाणी आलं आता एक 5-10 मिनिटं द्या मला शांत बसा फक्त मांडीवर बसविलं डोळ्यातून पाणी आलं सांगितलं कृष्णा खोडे आले टाकून आणि येशोदे नैनी आले पाणी पुरी डोळ्यातून पाणी आलं कृष्णा कृष्णा का खोड्या करायला लागला एवढे बोलू नका हो बोलू नका शांत बस त्याला येशोदेने सांगितलं खोड्या करू नको कृष्णाने सांगितलं आई नाही ग मी खोड्या करीत नाही अरे मुले सांगत आती माती खातो गे श्रीपती लाकूड घेऊन हातात माती खातो कापूस होतो आई तू म्हणशील तसंच मी वागणार मग उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना बघाई घेऊन राणा आई ठीक मी राणार माझ्यावर लक्ष द्या प्लीज बोलू नका आजूबाजूला स्वयंपाकाकडे थोडस बोलू नका म्हणून सांगा उद्या राणार जायचं ठीक आहे आता ऐका ना इकडे ऐका ना माझ्याकडे लक्ष द्या फार महत्वाचा विषय सकाळी सकाळी 6 वाजता सगळे गोपाळ आपापल्या गाई घेऊन येशोदेच्या दारात आले आणि हाक मारली येशोदेला येशोदा मैया ओ मा काय रे कन्हैया काय रे काना काय रे बोबड्या पेद्या काय रे मा उठला का आमचा कन्हैया नाही रे अजून कन्हैया झोपलेला आहे देव होताना राजाचं लेकरू उठव ना मा आम्हाला शेतात जायचंय मा कन्हैयाला उठव मा ऐका रे दादा फार सुंदर आहे कन्हैयाला उठव म्हटल्याच्या नंतर येशोदा माता महालामध्ये जातात जगाचा मालक झोपलेला आहे जगाच्या मालकाच्या जवळ जातात आणि येशोदा मातेच्या नकळत डोळ्यातून पाणी आलं नकळत येशोदा मातेचे डोळे भरून आले आणि येशोदा माता झोपीतच लेकराच्या पाया पडली पितियाने ते सावंदा पाया पडली कृष्णा तू देव आहेस मला माहित नव्हतं मी तुला उकळायला बांधले मी तुला मारले या भोळ्या येशोदेला माफ करे कन्हैया डोळ्यातलं पाण्याचा गरम थेंब येशोदेच्या पायावर येशोद्याच्या कृष्णाच्या पायावर पडला कन्हैया उठून बसले आणि येशोदा मातेला मिठी मारली मा रडू नकोस मा नाही रे कन्हैया मी तुझी मा आहे रे कन्हैया रडणं सोडून मला दुसरं काय येणार आहे आई आहे ना